नवी मुंबई मनपा मुख्यालय में आज ऐरोली के एक प्रभाग में विकास कार्यों के कॉन्ट्रैक्ट को लेकर शिवसेना के आकाश मढ़वी, राहुल कांबले और बीजेपी के राहुल शिंदे के बीच भिड़ंत हो गई। इस मामले को लेकर देर शाम एनआरआई पुलिस ने आईपीसी की धारा 504, 506 और 511 के तहत मामला दर्ज कर लिया है। आरोप है कि मनपा के चीफ इंजीनियर के केबिन के बाहर शिवसेना के पूर्व नगर सेवक आकाश मढ़वी और राहुल कांबले ने राहुल शिंदे के साथ हाथापाई की और जान से मारने की धमकी दी। इस बारे में बीजेपी पदाधिकारी राहुल शिंदे ने एनसी दर्ज कराने के बाद टीवी वन इंडिया से क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। शहर अभियंता दालनाच्या बाहेर मी उभा असताना तिथे नगरसेवक माजी नगरसेवक राजू कांबळे, आकाश मढवी आणि अभय मढवी हे तिघं आले आणि राजू कांबळे यांनी उच्च भाषेत शिवीगाळ देण्यास मला सुरुवात केली की आमच्या कामांमध्ये तुम्ही कॉप्या का टाकता, तुम्ही हे काय करता, तू निवडणुकीला का उभा राहतोस, तू कोण आहेस, काय आहेस असं। तर मी त्याला विचारणं झालं की निविदा ऑनलाईन आहे, कोणी कॉपा टाकू शकतं, पण त्याने उच्च याच्यामध्ये मला शिवीगाळ केली। आपल्याकडे CCTV फुटेज असू शकतं सर्व दालनातले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर तू निवडणुकीला का उभा राहतोस, तुझ्या परिवाराला बघून घे असं अभय मढवी आणि राजू कांबळे यांनी सांगितलेलं आहे। तर माझ्या जीवाला कुठेतरी धोका आहे म्हणून आज मी येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये रिसर तक्रार नोंदायला आलेलो आहे। येणाऱ्या निवडणुकीचे दिवस आहेत, आम्ही आमचं समाजकारण पक्षाच्या वतीने करतो आहे, त्यांनी त्यांचं करावं, पण कुठेतरी हा निवडणुकीला किंवा समाजात हा कलंक लावण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत। ऑलरेडी यांच्यावर मागेसुद्धा 6 महिन्यापूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते विश्वनाथ दळवी, त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता, त्यांना जवळजवळ मला वाटतं 10 दिवसाची काहीतरी कस्टडी पण होती। आणि दुसरे जे आहेत नगरसेवक जे आहेत त्यांच्यावर पण अनेक गुन्हे दाखल आहेत। तर कुठेतरी माझ्या जीवाला आणि माझ्या परिवाराला धोका आहे म्हणूनच कुठेतरी सेफर साईड म्हणून मी आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि आज रितसर तक्रार नोंदवतो आहे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।